इंग्रजी दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एल्फिस्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर पश्चिम रेल्वे आणि NIA यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 3 आठवड्यानंतर या याचिकेसंदर्भात सुनावणी होणार आहे. फैसल बनारसवाला आणि अब्दुल कुरेशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. रेल्वे पूल मोकळे करा, रुंद करा, फेरीवाले मुक्त करा अशी मागणी यात करण्यात आली आहे. एल्फिस्टन पुलावर झालेली चेंगराचेंगरी ही अफवेमुळे झाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हा घातपात घडवण्याचा प्रकार होता का याचाही तपास व्हावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.